शपथ, कसली गर्दी आहे, कसली गाडी. पण आपली सफारी कसलं भारी केलंय का. आज आदित्य आणि मी पुन्हा एकदा दादूचं सामान घेऊन निघालेलो आहोत. आम्हाला आयुष्यात एवढंच काम राहिले, दादूचं सामान इथून तिथं, तिथून इथे, तिथून तिथे चालले. तर आम्ही आज परत एकदा पुण्याला चाललेलो आहोत. दादूचं आता फायनल सामान आहे, तो पुण्याला शिफ्ट होतोय असं कन्फर्म झाले. आणि सगळ्या गोष्टी आता आम्ही तिथे पुण्याच्या फ्लॅटवरती शिफ्ट करणार आहोत. सो आता सकाळी निघलोय आणि निघल्या निघल्याच एवढी घाण ट्रॅफिक आहे. आम्ही दुसरा रूट घ्यायचा ठरवला, शॉर्टकट. ऍक्च्युअली जो लॉंग कट आहे तो आम्ही आज ठरवलं गर्दी आहे म्हणून शॉर्टकट घ्यायचा. आणि हे ते काय म्हणतात तरी याला, रेल्वे फाटक. आम्ही रेल्वे फाटक म्हणतो याला, म्हणले काय म्हणतात, रेल्वे फाटक पडले असं आम्ही म्हणतो. आणि ते झाले इथे. सो बोर होत आहे आम्हाला तुझ्यासोबत. मी आहे पण माझ्यासोबत तू आहे म्हणून मला बोर होत आहे. फायनली फायनली खूप वेळानंतर आम्ही 9:15 निघलेलो आणि आता ऑलमोस्ट 3 वाजले आणि आता पोहोचलो आम्ही. म्हणजे मध्ये जेवण केलं आम्ही आणि त्यानंतर आता आलेलो आहोत. तू काय बोलली मला, मी कोण आहे, काय काय बोलली, काय मेनचट म्हणले तू मला, मेनचट नव्याच मेनचट. एवढं सारं सामान खाली करायचं आता आम्हाला. आणि दादू फोन उचलत नाही, घराचं दार तरी उघडेल का नाही काय माहिती आपुलगा. चलो काढतोय सगळं सामान, पसारा परत सगळं अरेंज करायचंय आम्हाला. माझं हेच काम आहे, बाकी सगळं काम तू करणार आहेस. माझी पर्स आहे ना तेवढी घे फक्त तुझ्या हातात. फोटो काढले का दादा? हाय म्हण दादू माझ्या जनतेला. आता काय करतोय, पुण्यात आल्यावर मी बॅचलर असते. आणि तू ऍक्टिंग छान जमती बर का तुला. आता मी कॅमेरा बंद केला लगेच झाडू माझ्याकडे फेकशील, त्यामुळे मी आता जोपर्यंत तू घर पूर्ण झाडत नाही कॅमेरा बंदच करत नाही. सगळ्या ऑडियन्सला माहिती आहे तू कशी आहे, मी कसा आहे, कशी आहे मी, कशी आहे मी, नाटकी. हा नाटकी सर, नाटकी आहे मी, नाटकी आहे मी. तो अजून स्ट्रगलिंग पिरियड मध्ये उघडले. पापड 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 आणि जेवण नेवस्करांना खूप महत्वाचं. अरे डब्बा उघडला पापड पापड ते पापड नसतील, ते पापड्या असतील. खूप पापड म्हणजे खूप पापड आवडतात. तिकडे तुमचा कपड्याचा बॉक्स होता रे, शर्टचा बॉक्स, तुम्ही शर्ट कपडे ठेवला असेल त्याच्यात. दुपारी आम्ही थोडा वेळ 1.5 तास आराम केला आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागलेलो आहोत. आदित्य जे फर्निचर आणलेलो त्याला फिक्स करतो आहे, दादू गच्चीतलं जरा आवरावरी करतो आहे आणि दादूला मीही मदत करते आहे गच्चीत आवरण्यासाठी. आजची ही स्थिती आहे, उद्या आम्ही सगळं फायनल लुक केला आणि मी पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे. झोपून
मी पण झोपले होते, पण मी थकले होते उन्हात एवढं घरी येऊन. पॉज करून बोलायचं नाही, पण या बाजूचे सेपरेट क्लास आहे का? नाही, या बाजूला स्कोपच नाही आपला. हे 12वीच्या नंतरच आहे, आपण आधी जाऊ एक क्लिअर करू. वॉशिंग पण वॉशिंग मशीन पण जमत नाही. हा लिंक म्हणजे आता वॉशिंग मशीन हे वाटत इथं एकच उत्तर पाठ केले दादू. आमच्याकडे बाई कपडे टाकले आणि लिक्विड बस एवढंच. हो पाणी आपण हो आणि कपडे टाकायचे आपले आपले काही त्याच्याकडेच सांगितलं मी. हे दाबून इथं दाबायचं म्हणतो. आपल्याला काहीच करायचं नाही. आम्हाला मूवी बघायचा आहे 9 वाजताचा सावरकर आणि पूनम ॲज युजल वेळेत येत नाही, तर आता ती आली आहे तिथे बघू. एवढा वेळ लावतात का रे? 9 वाजून गेलेत. हा चला पटकन एकटा सोडून फिरतो आणि आवाज दे, आवाज दे मोठ्या ना, आवाज दे ना. काय पुन्हा चल पटकन. दोघं बरी झालेले. चला ओ मूवी बघून झालाय आणि आता मी निघालो आहोत घरी. या पुढचा व्लॉग आता मी उद्या करेल. सो गुड नाईट आणि बाय बाय. हॅलो गुड मॉर्निंग. आणि आज आपला दुसरा दिवस आहे पुण्यातला आणि काल रात्री आम्ही मूवी बघायला गेलेलो, त्यामुळे मी काहीच शूट केलं नाही, पण सावरकर मूवी बघितला आणि खूप खरंच खूप छान मूवी होता. जर तुम्हाला चान्स मिळाला तर नक्की तुम्ही सावरकर मूवीला अवश्य जा मी म्हणेल. मला तर पर्सनली खूप आवडलेला आहे. म्हणजे हिस्ट्रीमधल्या बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ना ज्या आपल्याला अजिबातच माहीत नसतात किंवा आपल्याला बुक्समध्ये तेवढं काही नॉलेजच नसतं त्या गोष्टींचं आणि आपण नंतर बघतही नाही किंवा आपण तेवढं जर तुम्ही पुस्तक वाचणारे असेल हिस्ट्रीतले इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला माहिती असेल काही गोष्टी. पण मी बेसिकली खूप बुक्स वगैरे असं काही वाचत नाही, त्यामुळे बऱ्याचशा नवीन गोष्टी आहेत ज्या मला माहीत नव्हत्या त्या मला मूवी थ्रू कळाल्या आणि मला अशा मूवीज बघायला छान वाटतं. सो एकदा तुम्हीही अवश्य मी म्हणेल बघा सावरकर मूवी. आणि इकडे एक चोर लपून बसलाय. अशा चोरांपासून सावध राहा. तुला कसं वाटलं आधी मूवी? अरे मूवी सुंदर सुंदर, डिरेक्शन वाईज ऍक्टिंग वाईज तर कमाल होता खरंच. आणि एवढं कळालं की आपल्याला खरंच खूप गोष्टी आहेत ज्या सांगितल्या गेल्या नव्हत्या त्या मूवी मार्फत कळाल्या. सो नक्की बघा. मस्तपैकी चहा करायला सांगितलं, चहा बंद कर. आज थोडी सांगितलं पण. आणि इथं माझा नाश्ता आलाय, साबुदाना खिचडी आणि पोहा. आदित्यदी मागवले काय मागवलं? साबुदाना वडा. चहा उद्यापासून बंद. गुड मॉर्निंग दादू. काय हे दिलं पुनम माझं सगळं दिलं का तू? तुझा गाडीचा टँक मला देऊन नाही दिलं कधी. किती वेळेस वर्षापासून मूव्ह ऑन झालो मी पुनम. नाश्त्याला सुरुवात करणारच तेवढ्यात पेंटर आला. पेंटर आल्यानंतर लगेचच भंगारवाला आला, त्यामुळे बाकी सगळे कामं आटपून घेतलेले आहेत. आणि आता आपण करणार आहोत कलरिंगसाठी काम. बेसिकच असा मॉर्निंग ग्लोरी व्हाईट आपण बेस कलर देऊन घेणार आहोत आणि बघूयात पुढे काय काय होते. मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे की आम्ही आजच्या दिवसभरात काय करणार आहोत ते. काय चालू आहे पुन्हा माझा नवीन उद्योग? तुला पैसे वाचवते काय चालू कपडे धुवायची. जसं दादूला वॉशिंग मशीन बद्दल कळाले त्यांनी सगळे कपडे धुवून काढलेले आणि त्याला प्रणवनी वॉशिंग मशीन चालवायचं शिकवलं पण डिटर्जंट टाकायचं नव्हतं शिकवलं. त्यामुळे त्यांना बिना डिटर्जंटचे सगळे कपडे धुतले. आता परत त्यांनी माझ्या नवऱ्याला सवय लावली
सो आदित्यने कपडे धुवायला टाकले आणि एवढंच नाही कपडे नाही आता त्यांनी कर्टन सुद्धा धुवायला टाकले. पुरेपूर वॉशिंग मशीनचा वापर. आता टाकलं डिटर्जंट. आता पण नाही टाकलं आणि घरात पेंटिंग च काम बऱ्यापैकी नाही झालंय. एकच भिंत झाली ना समोरची. चला आता आम्ही गाडी दादूची गाडी घ्यायला निघालो आहे. दोघं जाऊ बुक करू गाडी. बुक करायची आहे लगेच लगेच बुक करू आणि घेऊन जाऊ. हा राईड घेऊ, टेस्ट ड्राईव्ह घेऊ मग बघू ठरवू. फायनली गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी आदित्य आता निघत आहे. हंटर 350. आवाज तुझा आणला नाही. हा तुझा हो गाडी घ्यायला आलं रागेर विचारतोय कुठे. आता आम्ही मिट्टीवर बघतोय 350. चल बरं ताई. एका बाजूला व्हिडिओ एडिट करते आणि माझं बॉक्स सेटचं, मला पुण्यात आल्यावरती बॉक्स सेटचं खायला म्हणजे ह्याची टेस्ट खूप आवडते. खूप मला यांचं दाल मखनी राईस आणि गुलाबजाम फेवरेट आहे आणि त्याचसोबत हे लेमनाईट जे मिळतं त्यांचं तेही माझं खूप फेवरेट आहे. त्यामुळे मी मोस्टली आले की बॉक्स सेटवरूनच जेवण मागवते. आणि आता करते मी जेवण कारण खूप भूक लागली. 2:30 घरात आदित्य आणि दादूने दोघंही बाईक घ्यायचे त्यासाठी बुक करायला गेले बाईक आणि पेंटिंगचं काम चालू आहे त्यामुळे मी घरातच बसले. आणि तसंही उन्हात गेलं की मला जाम हेडेक होते त्यामुळे मी जायचंच नाही ठरवलं, घरातच बसली. बाकी घरातली किचनमध्ये काय सामान लागणार आहे काय नाही त्याची लिस्ट काढायची मला, पण जेवल्यानंतर मी ते करणार आहे. संध्याकाळी जाऊयात आपण थोडी ग्रॉसरी वगैरे शॉपिंग किंवा काय दादूला किचन सेटअप करायचं आहे ते करायचं आहे. सो आत्ता मी करते जेवण आणि भेटते तुम्हाला पुन्हा. बापरे खूप मागवलंय आदित्यने तसं. हे मला फक्त एवढंच पाहिजे होतं पण त्यानं पराठा पण ॲड केला आहे. सो पराठा आहे, राईस आहे, दाल मखनी, गुलाबजामुन, ही चटणी भारी लागते. पुदिन्याची चटणी आहे, कांदा आहे आणि इथे दाल मखनी आहे, दोन्ही दाल मखनीच आहे आणि हे माझं लेमनाईट आपलं मला. हा काय केलं ते कांड. अरे मी तुला विचारलं माझा नंबर दिलाय का तू, हो बोलला. मी बोललो मी स्विगी वाल्याला तिचा नंबर दिला होता, तिनं त्याच्यावर मला झापलं की माझा नंबर का दिला. आधी तिला पुढं तू सांग काय झालं खरं. तू त्याला किती रुडली म्हणली या नवर. जाऊ दे आता मी रुडली किती बोलली. मी म्हटलं की दारात उभितो होतो मी पण दारात उभे. कोणत्या दारात उभे मी दारातच. मला म्हणतोय दारात ये सॉरी म्हणली का. अरे चार चौघात पण सॉरी म्हणत. तुला हे कळलं का पार्सल वाल्याला पण माहित होत की आदित्य सरांचं घर म्हणून ऑर्डर दिलेली आणि ते पण खाली आलेले त्यामुळे कधीच कोणाला न मारणारी गोष्ट म्हणली ती. काय नवीन होतो तो डायरेक्ट आल्यावर मारणार आहे तुला. पुण्या खरं माहितीये तुला
असते का बरं सांगताना, तरी थोडं सिरियसनेस ठेव. अगं दोन किती कलर वेगवेगळे आहेत, लेग रॉस घाण केलं तू ते. काय झालं पुन्हा कोणी करायला लावलं तुला हे उपकार दिसत. त्यांच्या सामानातून आता पुट्टी शोधून काढली आहे आणि डायरेक्ट हाताने मिक्स केले आहे आता, कारण की इथला जो पॅच होता ना खराब, तो वाला काय कव्हर होत नव्हता पेंट न, त्यामुळं पुट्टी घर का सारा काम मुझे करना पडताय, पुट्टी भी कलर भी. उद्या तुला कामाला घेतील बरं का देते. कुटकारेचे दादू सांग अजून तुला पेंटिंग आम्हाला दे 10,000 रुपये. ते आला बिचार त्याला कामाला लावलो, तुला किती उद्योगात काय फरक पडला असता. मी एवढ्या वेळपासून आपण प्रयत्न करतोय ना, तेवढं ते नाक घर पेंट करून गेल्यावर तो उद्या काय करते. माझ्या इथे आग्यानं मूवी बुक केलंय अचानक आणि मी अशी चालली काही सावरलं नाही, कशाला सारखं मूवी बघायचं असतं काय म्हणते. थर्ड डे लगातार मी टी व्ही बघते, टी व्ही नाही पिक्चर बघते, टी व्ही बघते म्हणजे. तर आम्ही मडगाव एक्सप्रेसचा मूवी बघितला आणि जाम मजा आलेली, टाइमपास छान मूवी होता आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. आणि ओरिजिनल गाणं म्हणून टाकता येत नाही कारण की कॉपीराइट क्लेम आहे, त्यामुळे सो एन्जॉय. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.